नमस्कार, मी माधुरी। सह्याद्री बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांना तसेच संघर्षामध्ये लढा देणाऱ्या रक्त सांडणाऱ्यांना मानाचा मुजरा आहे। आता सुरू झालेला काळही निघून जाईल याबाबत उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला। मराठीमधील वेगवेगळ्या शब्दकोशांतील सुमारे 1,68,000 अधिक शब्दांचे संकलन असलेला बृहद्द कोश महाराष्ट्र दिनी लोकार्पण करण्यात आलाय। बृहद्द कोशामध्ये एखादा शब्द शोधल्यास अनेक शब्दकोशांत असलेले अर्थ एकाखाली एक मिळतील, त्याचबरोबर त्या शब्दाशी संबंधित शब्दही मिळतील। त्यामुळे मराठी भाषा अभ्यासक भाषाप्रेमींसाठी हा बृहद्द कोश विशेष उपयुक्त ठरणार आहे। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 60वा वर्धापन दिन अर्थात हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन आज साधेपणानेच साजरा होतो आहे। राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता। या घटनेला आज 60 वर्ष पूर्ण झाली आहेत। याच पार्श्वभूमीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी साऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। अहमदनगरमधील कोतवाली पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा टाकला आहे। पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना मिळालेल्या गुपित माहितीच्या आधारे शहरातील झेंडी गेट भागात छापा टाकून गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याची मनाई असताना देखील गोवंशीय जातीचे जिवंत जनावरांची विक्री करण्याकरता कत्तल करत असल्याची माहिती ही कोतवाली पोलिसांना मिळताच कोतवाली पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा टाकत 56,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे। अशा परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीचीही आवश्यकता आहे। दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुख्यमंत्री मदत निधीला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे। शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे 1 कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी हा धनादेश उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय। सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तसंच राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे। हिंगोलीमधील आतापर्यंत 47 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यापैकी 41 हे SRPFचे जवान असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आतापर्यंत 47 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यापैकी एका रुग्णावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे। टाळेबंदीमुळे गेल्या 40 दिवसांपासून राज्यात आणि राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला होता। परराज्यातील नागरिकांबरोबरच राज्यातील महानगरांत अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी जाण्याची सशर्त परवानगी सरकारनं दिली आहे। त्यामुळे टाळेबंदी लागू झाल्यापासूनच गावची ओढ लागलेल्या हजारोंचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यानंतर आज टाळेबंदीमुळे अडकलेल्या लोकांसाठी राज्य सरकारनं हेल्पलाईन सुरू केली आहे। पंजाबला यात्रेकरूंना सोडून परतलेल्या ट्रॅव्हल्सच्या 3 चालकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय। गुरुवारी पाठवलेल्या संशयितांच्या नमुन्यांपैकी 3 जणांचे कोरोना रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे। नवीन 3ही रुग्ण हे पंजाब येथे यात्रेकरूंना सोडून परतलेले नांदेडमधील बस चालक असल्याचं मीडिया समन्वयक आणि उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितलं आहे। कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर मालेगाव शहरातील मृत्यूदरात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत आहे। शासकीय आकडेवारीनुसार कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या 13 असली तरी या व्यतिरिक्त अन्य आजार वृद्धापकाळ यांसारख्या कारणांमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या मोठी आहे। शहरामधील विविध कब्रस्ताने आणि महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागाच्या नोंदीनुसार एप्रिल महिन्यातील आतापर्यंत झालेल्या मृत्यूची नोंद ही 700 पर्यंत पोहोचली आहे। तिकडे नवी मुंबई शहरात 5 दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून काल 24 रुग्ण वाढलेत। शहरात कोरोनाबाधितांची संख्या 230 झाली असून APMC मध्ये आतापर्यंत 20 कोरोनाबाधित सापडले असून त्यांच्या कुटुंबियांनाही संसर्ग होत असून आज एका भाजी विक्रेताची पत्नी, मुलगा आणि मुलगीलाही कोरोनाबाधित झालेले आहेत। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून साधेपणानं हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। यासह सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राईब करा।